झुप 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 बिन गाडी दुरांच्या रेषा हवेत काढी पळती झाडे पाहूया करमच्या वाढदिवसाला जाऊया. थांबवा गाडी थांबवा वाढदिवस संपला 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 आय 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 देवा संपला ऐशी देवा. पण काही म्हण छान झाला आज कार्यक्रम नाही हो म्हणजे जरा घाईघाईत झालं सगळं पण तरी झाला छान. करण पण खूप खुश होता हा सासूबाई. अगं पण तो आहे कुठे? पाहुण्यांना सोडायला सगळे बाहेर गेलेत ना मग ह्यालाही याच्या मित्रांना सोडायचं होतं म्हणून आजोबांबरोबर गेलाय बाहेर. वा चिंतामणराव. ओ काय नाही म्हणजे आज तुम्ही पण समारंभात अगदी बहाव आणलीत. काय सांगताय काय? नाही खरंच अहो मुलं खूप खुश होती. मामा एक दोन जण तर विचारत होते काय काय की चिंत्या मामा खासगी कार्यक्रम पण घेतात का काय सांगायचं? विचार करून सांगतो म्हणा. आर्यन बाळा जर ऐक ना अक्का साहेबांनी काही खाल्लं नाहीये तर तू किचन मधून काही थोडस खायला आणशील का त्यांच्यासाठी? तुम्ही स्वतः जाऊन घेऊन या ना. अरे असं का बोलतोयस तू किचन मध्ये चाललायस ना म्हणून सांगितलं मी तुला. व्हॉट एव्हर खूप झाली तुमची नाटक गावठी माणसं. आर्यन आर्यन जा जाऊन खायचं घेऊन ये. नाही आकाशे जाऊ द्या त्याचा गैरसमज झाला असेल. बाळा मी तुला फक्त जस्ट शट अप. आधी डॉमिनेट करायचा नंतर सिंपथी दाखवायची काय गरज नाही मला तुझ्या सिंपथीची. ए आर्यन थांब समीर. हे तू नाही तुझ्या घरात जे तुझ्यावर संस्कार झाले ना ते बोलताय. आता या घरातले संस्कार मी तुला दाखवते. चल देवकीच्या पाया पड माफी माग तिची. नाही मागणार. काय करणार सांगा ना काय करणार? मारणार मला मारा ना अजून मारा पण मी माफी मागणार नाही. आर्यन प्लीज प्लीज अक्का साहेब प्लीज त्याला मारू नका. मी हात जोडते पाय पडते हवं तर मी माफी मागते त्याच्या वतीनं पण त्याला मारू नका प्लीज. उद्धटपणे तो वागलाय माफी पण तोच मागणार कळलं? मागेल मागेल अक्का साहेब तोही माफी मागेल मला फक्त 5 मिनिटं द्या मी समजावते त्याला. मॉम तू मध्ये पडू नकोस. तू गप्पा बैस गप्पा बैस जस्ट कम विथ मी का. तुला मी काय समजावलं होत? अक्का साहेबांनी आपल्याला कुत्र जरी बनवलं तरी चुपचाप बनायचं मग काय गरज होती तुला देवकीवर असं रिॲक्ट करायची? हा मॉम त्यांचं असं वागणं तुला सहन करायचं ना तर तू कर. मी नाही करणार. हे बघ आता मी कोणाचं ऐकणार नाहीये. आधी तू शांत होणार आहेस आणि माझं ऐकणार आहेस. मॉम मला काहीही ऐकायचं. तुला माझी शपथ आहे तुला तुझ्या मॉमाची शपथ आहे. हे बघ तुला तुझी मम्मा सांगते म्हणून प्लीज खाली चल आणि अक्का साहेबांना सॉरी म्हण. नो वे
तुला फक्त तिथे जाऊन अक्का साहेबांना सॉरी म्हणायचंय, फक्त नाटक करायचंय. यू डोंट रिअली हॅव टू मीन इट. बट स्टील हे बघ, तुला हवं ना तर मला गन आणून दे, मी शूट करीन त्यांना. तसंही जेल मध्येच जायचं ना. इंडियातला गेलो काय, युएसच्या गेलो काय, काय फरक पडतो. यू इडियट, गप्प बस, उगाच मूर्खासारखं काहीतरी बोलू नकोस. हे बघ, तू तू प्लीज जा इथून, मला काही ऐकायचं नाहीये. ओके ओके फाईन, नो इश्यू, यू टेक युअर टाईम. ओके, शांत झालास की खाली ये आणि मी सांगितले तसं वाग प्लीज. हा तू जा आधी, इकडून जा. जाते पण लक्ष. अक्का साहेब स्वतःला समजतात कोण. लास्ट टाइम पण त्यांनी मला थोबाडीत मारली होती, पण मी मी काय रिॲक्टच झालो नाही ना, म्हणून त्यांनी मला पुन्हा मारायची हिंमत केली. पण नाही, आता मी गप्पा बसणार नाही. अक्का साहेब, तुम्हाला तुम्ही केलेल्या कृत्याची किंमत मोजावीच लागेल. अक्का साहेबांना शूट करण्याची गरज नाही आणि मला जेल मध्ये जाण्याची सुद्धा, पण अक्का साहेब नक्कीच मरणार. जाऊ दे, जे झालं ते झालं, तिकडे नको लक्ष देऊया. आता आज आपल्या करणचा वाढदिवस आहे, त्याचा दिवस आहे. काही अगं, करण आजोबांचा हात सोडून यायलाच तयार नाहीये. संतोष असू दे बाबा, आज त्याचा दिवस आहे, त्याला रागवायचं नाही, ओरडायचं नाही. आणि मामनजींसोबतच आहे ना, ते अगदी व्यवस्थित आणतील, त्याला अगदी हात धरून आणतील. आता सर, मी आर्यनशी बोलले, त्याला जे समजायचं होतं ते समजावलंय. त्याची चूक त्याच्या लक्षात आल्यावर तो नक्की येऊन तुमची माफी मागेल, माझी खात्री आहे. आता तो माझ्या समोर नाही आला तर अधिक बेहतर. हे बघा, माझ्यासाठी हा विषय आता संपलाय. पाहुणे निघालेत, सगळं आवरायला घ्या. साहेब, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी अक्का साहेब. मी मगाशी वागलो त्यासाठी खरंच सॉरी, अशी चूक पुन्हा कधीच नाही होणार. अक्का साहेब प्लीज मला माफ करा. देवकी काकू, तुम्ही सांगितलेलं काम खरंच एवढं मोठं नव्हतं, बट आय एम सॉरी. मी मी खरंच खूप वैतागलेलो, सारखी सारखी कामं करून करून इरिटेट झालो होतो. तुमच्याशी बोलताना मी जी लँग्वेज वापरली ती खरंच मला वापरायची नव्हती हो. प्लीज मला माफ करा, प्लीज फॉरगिव्ह मी. अक्का साहेब, मी
तुम्हाला सांगितलं होतं ना, आर्यनला त्याची चूक कळल्यावर तो नक्की येऊन तुमची माफी मागेल. त्याला त्याच्या वागण्याचा पश्चाताप झालाय. प्लीज प्लीज देवकी, तुम्ही दोघीही त्याला माफ करा. प्लीज. बस, मी सांगितलं ना माझ्यासाठी हा विषय संपलाय म्हणून. अवंतिका बाई चला आता. काय सांगितलं मी? कामाला लागा. अक्का साहेब, कामाच्या बाबतीत तुम्ही काही काळजीच करू नका. आत्ता काही मिनिटात मी हॉल चकाचक करतो. अक्का साहेब, तुम्ही काही खाल्लं नाहीये? मी काहीतरी खायला आणतो. अगर मी आणते खायचं. नको मॉम, तू थांब, मी घेऊन आलो पटकन अक्का साहेबांसाठी. There you go, Akka Sahib. वास पण येत नाही. आर्यन माणूस कसा बाबा, अक्का साहेबाने जोकर ते माकड करून टाकला, पण तुझा वेटर करून टाकला रे. काय कसं वाटतंय, मज्जा येते की नाही? तुला मजा येते ना? आता मजा येत नाही असं सांगणार तर कोणाला बाबा, काय करणार करावं. पिऊ नकोस. का स्पेशल आहे का कोणासाठी? हो, अक्का साहेबांसाठी स्पेशली भरलाय मी. तुला हवा असेल तर तुझ्यासाठी पण बनवू का? प्लीज. भर भर. तुला सांगतो, ग्लास भरणं ही सुद्धा एक कला आहे बरं का. हाच ग्लास थोडस असा आडवा केला ना की वेगळं ड्रिंक. असं एक छोटा ग्लास असतो त्याच्यात असं भटकन होत ना की ते एक वेगळं ड्रिंक असत. असे विविध प्रकार असतात ड्रिंक. मला आणखी बरच काही जमत. ओके, कळेल असत. आओ काकू, तुम्ही इथे? अरे पाहुणे मंडळी आली आहेत ना बाहेर, तर तू एक काम कर, मी हे घेऊन जाते. आणखीन काही पाहुणे मंडळी येणार आहेत तर त्यांच्यासाठी ग्लास भर आणि बाहेर ये. ते घेऊन ये तू, चल खाली पटकन ये. आणि
आता देवकी काकूंनी हा ग्लास सरळ अक्का साहेबांनाच नेऊन दिला तर बरं आहे, नाहीतर अनफॉर्च्युनेटली दुसरंच कोणीतरी जायचं. देवकी काकूंना यायला एवढा का वेळ लागतोय? अगं काहीतरी बनवायला सुरुवात केली असेल तिने. मी जरा बघून आलेच. थांब, तू गेलीस की तूही काहीतरी बनवायला सुरुवात करशील. सासूबाई हो, बनवण्यासारखं काही नाहीये, सगळं रेडी आहे किचन मध्ये. अक्का साहेब घ्या प्रसाद, घ्या कल्याणी घे प्रसाद. करणला उदंड आयुष्य लाभावं म्हणून मी मंदिरात गेले होते, आज उपवास पण केलाय. काय सांगताय? नाही कांचन मला बाई, कामाच्या वेळी तुम्हाला बरं देव आठवला हो, आणि आता घरातली कामं आवरल्यावर तुम्ही खुद्द प्रकटही झालात. नाही दिव्य दृष्टी लाभली की काय तुम्हाला? करण कुठे दिसत नाही तो? आजोबांसोबत बाहेर गेलाय, समीर गेलाय त्याला सांगायला. अक्का साहेब घ्या. अगं प्रसाद खाते नंतर ठेव ना. मी काय म्हणते, आता हे कोणी कोल्ड्रिंक घेणार नसेल तर मी घेऊ का? हा मामी, अगं आत्ताच म्हणालीस ना उपास आहे म्हणून. अगं उपवासाला नाही चालत ना. आली तू देवळात जाऊन आली? मला वाटलं सगळी साफसफाई झाल्यानंतर येतेस की काय. सासूबाई मी जातेच करणला आणायला. अगं येईल तुम्ही अगदी मला गोल्डी नव्हे. अरे नाही रे बाबा, लहान मुलांनी कोल्ड ड्रिंक्स प्यायचे नसतात भाऊ. होतो मला हवे. अरे अरे हवाय तर मी आहे ना, मी देतो. अजिबात प्यायचं नाहीये. आई देणार का? कारण आज अजिबात कोल्ड्रिंक प्यायचं नाहीये. आणि बरं का माझा करण आता रडणार पण नाहीये, कारण त्याला त्याची आई बर्थडेला जी काही गिफ्ट मिळाली आहेत ना ती उघडून दाखवणार आहे. चला 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 आपण गिफ्ट बघूया. चल चल. अवंतिका ताई, काम करून तुम्ही दमला असाल, कोल्ड्रिंक घ्या. थँक यू. मम्मा स्टॉप. व्हॉट हॅपन? तू हे ड्रिंक नाही पिणार आहेस. अगं तब्येत बरी नाहीये ना तुझी, ताप आला होता ना तुला कधी? अगं दॅट इज नॉट इम्पॉर्टंट. अरे काय चाललंय तुमचं, काय आहे? देवकी कोल्ड्रिंक माझ्यासाठी आणलं होतस ना? आण बाई, मीच पिते. आम्ही तुमची आणि तुमच्या परिवाराच्या मनोरंजनाची जबाबदारी घेतली. तुम्ही फक्त घर बसल्या बघत रहा स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल, आणि हो स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.